श्री स्वामी समर्थ आज मी या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ ही तोरणपट्टीचा डायग्राम दाखवलेला आहे तो कसा विणायचा हे थोडं मी आज एक्सप्लेन करून सांगणार आहे तुम्ही तोरणपट्टी विणताना श्री स्वामी समर्थसुद्धा फक्त विणू शकता स्टार्टिंगला आपल्याला श्रीच्या आधी तीन लाईन्स आ, सेम कलरच्या विणायच्या आहेत जर तुम्ही रेड आणि यल्लो कलरचं कॉम्बिनेशन घेत असाल तर यल्लो कलरच्या स्टार्टिंगला आपल्याला चोवीस डबल क्रोशेच्या तीन लाईन्स विणायच्या आहेत त्यानंतर आपल्याला श्री विणायला स्टार्ट करायचं आहे चौथ्या लाईनीपासून त्या आपण रेड कलरने विणणार आहोत जर तुम्हाला पट्टीची साईज समजत नसेल की आपल्याला एवढ्या साईजमध्ये हे अक्षर बसेल का किंवा लहान हवी मोठी हवी तर कधीही नावाची पट्टी विणताना पहिल्यांदा तुम्ही फक्त नाव जरी विणून घेतलात तरी काही हरकत नाही स्टार्टिंगला एका कलरच्या आपल्याला तीन लाईन्स कंपल्सरी विणायच्या आहेत त्यानंतर आपण नाव लिहायला विणायला स्टार्ट करणार आहोत तर आपण प्रथम नाव कंप्लीट विणून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जेवढ्या साईजची पट्टी हवी त्याप्रमाणे नावाच्या स्टार्टिंगला आणि एंडिंगला तुम्ही हवी ती डिझाईन वाढवू शकता जर तुम्हाला अडीच फीटची तोरणपट्टी विणायची असेल तीस इंचाची तर तुम्ही डायरेक्ट स्वस्तिकसुद्धा विणलं तरी काही हरकत नाही आहे यामध्ये तुम्ही स्टार्टिंगला फक्त तीन जे तुम्ही कॉम्बिनेशन घेणार असाल फॉर एक्झाम्पल मी यल्लो आणि ग्रीनचंच सांगत आहे तर यल्लो कलरच्या स्टार्टिंगला तीन चोवीस डबल क्रोशेच्या आपल्याला लाईन्स घ्याव्या लागणार आहेत त्यानंतर चौथ्या लाईनीपासून आपण स्वस्तिक विणायला स्टार्ट करणार आहोत जर तुमची विण मोठी असेल तर तुम्ही स्वस्तिकची साईजसुद्धा कमी करू शकता किंवा जर प आ... लाईन्स तुमच्या जास्त वाटत असतील अडीच फीटसाठी या तर प्रत्येक अक्षरातली एक एक लाईन तुम्ही कमी करू शकता या डायग्राममध्ये मी तीन फीटची तोरण पट्टी कशी विणायची याचा डायग्रामला आहे प्रॉपर तीन फीटची पट्टी विणण्याचाच डायग्राम आहे हा या डायग्राममध्ये एकूण मी एकशे सतरा वन हंड्रेड अँड सेवन्टीन लाईन्स दिलेल्या आहेत कारण की तीन फीटची पट्टी आपल्याला विणताना एकशे सतराच लाईन्स विणाव्या लागतात इथे मी पट्टी स्टार्ट करताना स्टार्टिंगला पाच लाईन्स पाच लाईन्स यल्लो कलरच्या सपोज विणल्या असतील त्यानंतर आपल्याला डॉट स्टार्ट करताना तिथे रेड कलर घ्यायचा आहे पण स्टार्टिंगला आपल्याला पाच लाईन्स येलो कलरच्या चोवीस डबल क्रोशेच्या विणायच्या आहेत स्टार्टिंग करताना इथे आपल्याला सव्वीस चेन विणाव्या लागणार आहेत आधी सव्वीस चेन विणून झाल्यानंतर आपल्याला तीन चेन स्किप करायच्या आहेत आणि चौथ्या चैनीपासून आपला डबल क्रोशे स्टार्ट होणार आहे तीन चेन आणि तेवीस डबल क्रोशे अशी आपली पहिली लाईन असणार आहे त्यानंतर सेम आपल्याला तशा चार लाईन्स अजून विणून घ्यायच्या आहेत अशा टोटल पाच लाईन्स आपण सुरुवातीला विणणार आहोत त्यानंतर कंटिन्यूमध्ये मी जसं या डायग्राममध्ये दाखवलं आहे सेम तसंच विणत जावा मी काय काय ठिकाणी वन टू ट्वेंटी फोर एक ते चोवीसपर्यंतचे जे अंक आहेत त्या तीन लाईन्समध्ये कॉमन दिलेले आहेत म्हणजे तिथं तुम्हाला तीन लाईन्स येलो कलरच्याच विणायच्या आहेत जो कोणता तुम्ही कलर घेत आहात तो आ, चार डॉट आणि स्वस्तिकमध्ये मी तीन लाईन्सचा गॅप ठेवलेला आहे तुम्हाला तीन तीन सुद्धा तीन लाईन्सचाच गॅप ठेवायचा आहे डॉटनंतर आपल्याला स्वस्तिक विणून घ्यायचं आहे डॉटनंतर आपण तीन लाईन्सचा गॅप सोडलेलाच आहे इथे स्वस्तिक विणल्यानंतर सुद्धा आपल्याला चोवीस डबल क्रोशेच्या तीन यल्लो कलरच्या जे कोणते तुम्ही कलर घेणार आहात त्या कलरच्या लाइन्स सोडून श्रीला स्टार्ट करायची आहे इथे मी डायग्राममध्ये दिलेला आहे स्वस्तिक विणून झाल्यानंतर आपला संपूर्ण बाजूला ज्या दोन मी येलो कलरच्या लाइन्स मारल्या आहेत त्याच्यापुढे मी तीन लाइन्स चोवीस डबल क्रोशेच्या व्हाईट कलरच्याच ठेवल्या आहेत तिथं तुम्ही जो कलर यूज करणार आहात त्याच्या तीन लाइन्स तुम्हाला विणायच्या आहेत स्वस्तिक विणून झाल्यानंतर आपल्याला श्री विणायला स्टार्ट करायचं आहे स्वस्तिकनंतर आपण तीन लाईन्स सेम कलरच्या विणलेल्या आहेत श्री विणल्यानंतर सुद्धा आपल्याला श्री आणि स्वामीच्यामध्ये तीन लाईन्स चोवीस डबल क्रोशेच्या विणायच्या आहेत जसं मी या डायग्राममध्ये दिलेला आहे जशा मी लाईन्स व्हाईट कलरमध्ये ज्या लाईन्स सोडल्या ला आहेत तिथे तुम्हाला जो कलर तुम्ही यूज करणार आहात त्या ला त्या कलरच्याच सेम तुम्हाला लाइन्स विणायच्या आहेत चोवीस डबल क्रोशेच्या आणि जर तुम्हाला अजून काही डिझाईन्स किंवा नावाच्या पट्ट्या डायग्राममध्ये अशाच एक्सप्लेन करून हव्या असतील तर प्लीज मला कमेंट्समध्ये सांगू शकता मी ऑलरेडी खूप सारी नावं डायग्राममध्ये अपलोड केलेले आहेत व्हिडिओज पण सुद्धा तुम्हाला जर एक्सप्लेन करून हवे असतील विथ सिम्बॉल नावाच्या ना पाठीपुढे काही सिम्बॉल लावून स्वस्तिक वगैरे विणून असं हवं असेल प्रॉपर तीन फीटची पट्टी किंवा अडीच फीटची पट्टी तर मी सेम असे व्हिडिओ तुम्हाला अपलोड करून त्यामध्ये एक्सप्लेन करून सांगेल प्लीज तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवू शकता की तुम्हाला कोणते नाव हवे कोणते सिम्बॉल हवे त्यानुसार मी तुम्हाला पट्टीची डिझाईन व्हिडिओच्या थ्रू दाखवेन जर सपोज तुम्हाला तोरणपट्टी लहान साईजची विणायची असेल तर इथे मी प्रत्येक शब्दांच्यामध्ये जसं तीन तीन लाईन्स चोवीस डबल क्रोशेच्या विणलेल्या आहेत त्या तुम्ही दोनसुद्धा विणल्या तरी काही हरकत नाही आहे प्रत्येक शब्दाच्या मागे किंवा सिम्बॉलनंतर तुम्ही एक एक लाईन सोडली तरी चालेल त्याच्याने तुमच्या पट्टीची साईज थोडी कमी होईल जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर सर्वात बेस्ट तुम्ही सर्वप्रथम नाव विणून घ्या श्री स्वामी समर्थ त्यानंतर स्टार्टिंगला आणि एंडिंगला तुम्हाला जे काही डिझाईन विणायचं आहे ते तुम्ही विणू शकता जर तुम्हाला पट्टी लहान करायची असेल तर तुम्ही स्वस्तिकची साईजसुद्धा लहान करू शकता इथे मी यल्लो कलरच्या कलरच्या ज्या दोन लाईन्स वे दाखवलेल्या आहेत त्याच्यापुढे स्वस्तिक स्टार्ट केलेलं आहे स्वस्तिकच्या पहिल्या लाईन्समध्ये आपण आठ यल्लो कलरचे डबल क्रोशे घेणार आहोत त्यानंतर जे वन टू टेन डबल क्रोशे आहेत त्यातली तुम्ही एक लाईन स्कीप करू शकता त्यानंतर पुढे गेल्यावर मग एकच लाईन तुमची वन टू इलेवनची येणार आहे आणि पुढा पुन्हा तिथे मिडलचा स्वस्तिकचा जो कलर आहे तो येणार आहे पुन्हा आपल्याला पुढची लाईन एक स्किप करायची आहे अशा प्रकारे तुम्ही स्वस्तिकची लाईन साईज कमी करूनसुद्धा पट्टीची साईज लहान बनवता येते जर तुम्हाला मोठी साईजमध्ये पट्टी हवी असेल तर तुम्ही सेम असो सुद्धा स्वस्तिक विणलं तरी काही हरकत नाही आहे